आज आपण ऑथेंटिकेशन फेल्युअरचा प्रोग्राम पाहणार आहे. प्रोग्रामचं टायटल आहे पहा, डेव्हलप अ प्रोग्राम टू ॲक्सेप्ट अ पासवर्ड फ्रॉम यूजर. यूजरकडनं एक पासवर्ड ॲक्सेप्ट करायचा अँड थ्रोज ऑथेंटिकेशन फेल्युअर एक्सेप्शन इफ पासवर्ड इज इनकरेक्ट. जेव्हा तुमचा पासवर्ड एंटर केलेला हा पासवर्ड जर इनकरेक्ट असेल तर तुमचा ऑथेंटिकेशन फेल्युअर हे जे काही एक्सेप्शन आहे हे थ्रो झालं पाहिजे. त्याच्यासाठी प्रोग्राम आहे. हे तुमच्या मॅन्युअलमधलं 23, 24, 25 नंबरचं सेकंड प्रॅक्टिकल आहे. फर्स्ट आणि थर्ड हे तुम्ही रन करायचं आहे. ह्या प्रोग्राममध्ये पहा काय केलेलं आहे. इम्पोर्ट जावा डॉट आय ओ डॉट स्टार आय ओ पॅकेज इम्पोर्ट केलं आहे. त्याच्यानंतर एक क्लास घेतला आहे, क्लास ऑथेंटिकेशन फेल्युअर. जे तुमचं एक्सेप्शन असेल तेच एक्सेप्शन तुमचा क्लासचं नाव असेल, एक्सटेंड्स एक्सेप्शन. एक्सेप्शनपासून काय करतो आहे आपण, एक्सेप्शन ह्या बिल्ट इन क्लासपासून काय करतो आहे आपण, ऑथेंटिकेशन फेल्युअर हा क्लास एक्सटेंड करतो आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मेथड लिहितो आहे, पब्लिक ऑथेंटिकेशन फेल्युअर. सेम जे क्लासचं नाव असेल तीच मेथडचं नाव लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या मेथडमध्ये सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलेन एक मेसेज पास करतो आहे आपण, इनव्हॅलिड पासवर्ड. म्हणजे जेव्हा तुमचं ऑथेंटिकेशन फेल्युअर हा हे जे काही एक्सेप्शन आहे हे ऑकर होईल किंवा थ्रो केलं जाईल तेव्हा तुमच्या स्क्रीनवर मेसेज प्रिंट होईल इनव्हॅलिड पासवर्ड म्हणून. त्याच्यानंतर मेन मेथडसाठी क्लास लिहितो आहे आपण, क्लास टेस्ट वन नावाचा एक क्लास घेतला. नंतर पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन मेन मेथड लिहिली आहे, स्ट्रिंग आर्ग्युमेंट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थ्रोज आयो एक्सेप्शन थ्रो केलं आहे मॅन्युअली. त्याच्यानंतर ट्राय ब्लॉकमध्ये आपण एक्झिक्युशनचा ॲक्च्युअल पार्ट, जे काही तुम्हाला एक्झिक्युशन लिहायचं आहे ते ट्राय ब्लॉकमध्ये लिहिणार आहात. त्याच्यामध्ये स्ट्रिंग पास नावाचं एक व्हेरिएबल असाईन केलं स्ट्रिंगला, कारण तुम्हाला एक पासवर्ड असाईन करायचा, तो स्ट्रिंग पासवर्ड असेल म्हणून इथं पास नावाचं एक स्ट्रिंग व्हेरिएबल असाईन केला. नंतर बफर रीडर बी आर इक्वल टू न्यू बफर रीडर. बफर रीडरने काय केलं जाणार आहे, तुम्ही जो काही पासवर्ड असाईन करणार तो रीड केला जाईल बफर रीडरने. जसं तुम्ही स्कॅनर क्लास घेता सेम तसंच बफर रीडर क्लास यूज केला आहे. बफर रीडर हा क्लास इनपुट स्ट्रीम स्ट्रीम रीडर आणि स्ट्रीम रायटर जे काही ऑपरेशन परफॉर्म केले जातात स्ट्रीम रिलेटेड त्यासाठी आपण बफर रीडर यूज करतो. म्हणून मी इथं बफर रीडर बी आर त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, बी आर इक्वल टू न्यू बफर रीडर आणि ब्रॅकेटमध्ये न्यू इनपुट स्ट्रीम रीडर. इनपुट स्ट्रीमचं पुन्हा एक ऑब्जेक्ट असाईन केला आणि त्याच्यानंतर त्या ऑब्जेक्टमध्ये काय घेतलं आहे, सिस्टीम डॉट इन. म्हणजे काय, युजरकडनं तुम्हाला इनपुट घ्यायचं आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये सिस्टीम डॉट इन घेतलं. त्याच्यानंतर काय करतो आहे आपण, एक मेसेज स्क्रीनवर प्रिंट करतो आहे, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन एंटर पासवर्ड. हा मेसेज तुमच्या स्क्रीनवर प्रिंट केला जाईल. आणि त्याच्यानंतर काय करायचं, जो व्हेरिएबल तुम्ही पास नावाचा व्हेरिएबल असाईन केल्यावरती तो व्हेरिएबल इथं घ्यायचा आहे, पास इक्वल टू बी आर डॉट रीड लाईन. बी आर हा काय, बफर रीडरचा ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथं काय होणार आहे, आपण रीड करणार आहे जे काही तुम्ही एंटर पासवर्ड मेसेज हा स्क्रीनवर प्रिंट झाल्यानंतर तुम्ही जो काही पासवर्ड प्रिंट करणार तो पासवर्ड रीड केला जाईल बी आर डॉट रीड लाईनने. आणि तो पासवर्ड कशाला असाईन होणार आहे, पास ह्या स्ट्रिंग व्हेरिएबलला पास होणार आहे किंवा असाईन होणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर ऑपरेशन परफॉर्म करणार काय, इफ पास डॉट इक्वल्स. म्हणजे जो काही व्हेरिएबल जो काही स्ट्रिंग व्हेरिएबल तुम्ही असाईन केला आहे तो इथं पासमध्ये येईल, डॉट इक्वल्स चेक केलं जाईल इक्वल आहे की नाही हे चेक केलं जाईल इक्वल्स ह्या व्हेरिएबलने. आणि कशाशी मॅच होणार आहे ते, तुम्ही ब्रॅकेटमध्ये जी काही व्हॅल्यू पास करणार त्या व्हॅल्यूसोबत मॅच होईल. त्या व्हॅल्यूसोबत जर तुमचा पास हा व्हेरिएबल जर मॅच झाला तर काय होईल, हा मेसेज स्क्रीनवर प्रिंट होईल, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल एन सक्सेसफुल लॉग इन. सक्सेसफुल लॉग इन हा मेसेज स्क्रीनवर कधी प्रिंट होईल, जेव्हा तुम्ही असाईन केलेला व्हेरिएबल म्हणजे जो काही पासमध्ये स्टोअर केलेला व्हेरिएबल आहे तो तुम्ही ब्रॅकेटमध्ये पास केलेल्या स्ट्रिंगसोबत जर मॅच झाला तर सक्सेसफुल लॉग इन असा मेसेज येईल. म्हणजे काय, इथं ऑथेंटिकेशन फेल्युअर. म्हणजे जेव्हा तुमचा जो काही मेसेज आहे तो म्हणजे काही स्ट्रिंग तुम्ही असाईन करताय, जो पासवर्ड तुम्ही असाईन करताय तो पासवर्ड जर मॅच झाला किंवा इक्वल झाला तर तुमचं लॉग इन सक्सेसफुल होणार आहे. एल्स एल्समध्ये काय, थ्रो न्यू ऑथेंटिकेशन फेल्युअर. म्हणजे जर तुमचा जो काही पासवर्ड आहे तो किंवा जो पास व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू दिली आहे ती जर मॅच झाली नाही तर एक्सेप्शन थ्रो होईल. कुठलं एक्सेप्शन थ्रो होणार आहे, ऑथेंटिकेशन फेल्युअर हे एक्सेप्शन थ्रो होईल आणि नंतर ते कॅच केलं जाईल कॅच ब्लॉकमध्ये. कॅच ब्लॉकमध्ये इथं थ्रो केल्यानंतर काय होणार आहे, तुम्ही जो काही वरती क्लास लिहिला आहे त्या क्लासमध्ये जाणार आहे आणि नंतर तिथं काय होईल, ऑथेंटिकेशन फेल्युअरमधला जो काही डेफिनेशनचा पार्ट आहे हा एक्झिक्यूट होईल आणि इनव्हॅलिड पासवर्ड हा मेसेज तुमच्या स्क्रीनवर प्रिंट केला जाईल थ्रो कीवर्डने. आणि त्याच्यानंतर तो ते एक्सेप्शन कॅच केलं जाणार आहे. कॅच केल्यानंतर सेम ऑथेंटिकेशन फेल्युअर जे तुमच्या क्लासचं नाव असणार आहे, जे एक्सेप्शनचं नाव असेल ते नाव द्यायचं आणि त्याचा एक ऑब्जेक्ट क्रिएट करायचा आणि तो ऑब्जेक्ट क्रिएट केल्यानंतर तो तुम्हाला प्रिंट करायचा स्क्रीनवर. म्हणजे इथं काय होणार आहे, तुमच्या पर्टिक्युलर एक्सेप्शनचं नाव प्रिंट होईल. आता रन करून पाहूया हा प्रोग्राम. मी हा प्रोग्राम डी ड्राईव्हमध्ये प्रो जावामध्ये सेव्ह केला आहे. पहिल्यांदा डी ड्राईव्हमध्ये जायचं आहे, त्याच्यानंतर सी डी
प्रोजावा मधून तुम्हाला जायचे प्रोग्राम मध्ये डायरेक्टली रन करू जावा सी टेस्ट वन प्रोग्राम नेम डॉट जावा एंटर कंपाइल झाला आता रन करूया जावा टेस्ट वन एंटर पासवर्ड एंटर करू एक समर्थ सपोज समर्थ सक्सेसफुल लॉग इन झालंय आता समर्थ सोडून दुसरा टाकूया सपोज कम्प्युटर ओके इनव्हॅलिड पासवर्ड हा मेसेज स्क्रीनवर प्रिंट होतो आणि ऑथेंटिकेशन फेल्युअर जे तुमचं एक्सेप्शनचं नाव आहे नाव प्रिंट केलं जातं हा तुमचा प्रोग्राम आहे थँक्यू